नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं व्हिडिओ क्रमांक 87 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत, सहर्ष स्वागत। प्रकरण 5 इयत्ता 10वी गणित भाग 2 मॅथ्स पार्ट 2 मधील प्रकरण 5 कोऑर्डिनेट ज्योमेट्री निर्देशक भूमिती मध्ये आज आपण सराव संच प्रॅक्टिस सेट 5.2 बघणार आहोत। पुनश्च तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत। या आधीचा व्हिडिओ क्रमांक 84, 83, 85, 86 हे तुम्ही पाहिलेलेच असतील, बघितलेलेच असतील। तदनंतर आजचा व्हिडिओ क्रमांक 87 आहे। 87 नंबरच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत। 7 मार्काचं हे प्रकरण आहे विद्यार्थी मित्रांनो। आणि कोविड-19 प्रादुर्भावानंतर आता सर्व काही सुरळीत होत आहेत। सर्व शाळा, पहिली ते 10वीपर्यंतच्या सर्व शाळा सुरू होत आहेत, सुरू झालेल्या सुद्धा असतील काही ठिकाणी। तर बघूया आपण 5.2। पण तत्पूर्वी 5.2 मध्ये मित्रांनो काय आहे, तर 5.2 मध्ये एक 3 फॉर्म्युले आपण पाहणार आहोत, बघणार आहोत, ज्यामध्ये पहिला फॉर्म्युला आहे विभाजनाचं सूत्र। विभाजनाचं सूत्र सेक्शन फॉर्म्युला काय आहे, सेक्शन फॉर्म्युला। आता हा विभाजनाचं सूत्र काय आहे, सेक्शन फॉर्म्युला काय आहे। समजा एबी हे एक सेगमेंट आहे, रेषाखंड आहे। समजा पी हा या ठिकाणी पॉइंट आहे। समजा ए चे निर्देशक x1 आणि x2 आहे, बी चे निर्देशक x2 आणि y2 आहे, आणि हा जो विभाजनाचा कोऑर्डिनेट पॉइंट आहे, डिव्हायडेड डिव्हिजन ऑफ पॉइंट पी अ कोऑर्डिनेट इज x and y। विभाजनाचा जो पी बिंदू दिलेला आहे, हा पी बिंदू समजा एक्स आणि वाय निर्देशकांचा आहे। मग आता याचं सूत्र आपण कसं तयार करणार आहोत किंवा कसं तयार झालेलं आहे, तर एक्सची किंमत काढताना एक्स बरोबर काय सांगितलंय, आता एम हा एक पार्ट आहे आणि एन हा एक दुसरा पार्ट आहे, म्हणजे एम एस टू एन रेशिओ मध्ये हे डिवायडेशन झालेलं आहे, विभाजन झालेलं आहे। मग ह्या विभाजनाचा उपयोग करून आपण कसं लिखाण करतोय बघा। एम एक्स टू अधिक एन एक्स वन डिवायडेड बाय 2 हे काय झालं, एक्सची किंमत झाली, एक्सचा कोऑर्डिनेट झाला, एक्सचा निर्देशांक झाला। वायचा निर्देशांक आपण कसा काढणार आहे, तर एम वाय टू अधिक एन वाय वन अपॉन 2। या पद्धतीनं आपण, माफ करा, इथे एम प्लस एन आणि इथे पण एम प्लस एन येणार आहे, डिवायडेड बाय एम प्लस एन। आणि या पद्धतीनं या ए बी रेषाखंडाच्या विभाजनाचे काय झाले, 2 बिंदू झाले, 2 निर्देशक झाले। पी या ठिकाणी एक्स आणि वाय या निर्देशकामध्ये हे बिंदू दुभागलेले आहेत, विभागलेले आहेत। या पद्धतीनं आपल्याला एक सूत्र बघायचं आहे। त्यानंतरचं दुसरं सूत्र आपणाला बघायचं आहे, रेषाखंडाच्या मध्यबिंदूचं सूत्र। कुठलं सूत्र बघायचं आहे आपल्याला पुढचं, रेषाखंडाच्या मध्यबिंदूचं सूत्र। आता रेषाखंडाच्या मध्यबिंदूचं सूत्र मिडपॉइंट फॉर्म्युला रेषाखंडाच्या मध्यबिंदूचं सूत्र। आता रेषाखंडाच्या मध्यबिंदूचं सूत्र काय तयार होतंय किंवा काय आपल्याला सांगितलेलं आहे, तर रेषाखंडाचं उदाहरणार्थ समजा अशीच एक रेषा आहे, रेषाखंड आहे, पी हा मध्यबिंदू आहे, हा ए हा बी, समजून चला x1 y1 हे निर्देशक आहे, x2 y2 हे बीचे निर्देशक आहे, आणि x आणि y हे मध्यबिंदूचे निर्देशक आहे, हे मध्यबिंदूचे निर्देशक आहे। मग एक्सची किंमत काढताना काय आहे, x1 प्लस x2 अपॉन 2 अँड y इज इक्वल टू
वाय वन अपॉन वाय टू डिवाइडेड बाय टू। अशा पद्धतीनं आपण मध्यबिंदूचं सूत्र वापरून आपण ही गणित सोडवणार आहोत। आता लास्टचं सूत्र आहे मध्यगा संपात बाजूचं सूत्र, सेंट्रॉइड फॉर्म्युला। कोणता? सेंट्रॉइड फॉर्म्युला। आता सेंट्रॉइड फॉर्म्युला काय आहे? मध्यबिंदूचं सूत्र जसं आहे तसा सेंट्रॉइड फॉर्म्युला म्हणजे तीन मध्यगा आहेत आणि तिन्ही मध्यगांच्या बाबतीतले, उदाहरणार्थ मी तुम्हाला या ठिकाणी एक रफ फिगर काढलेले आहे, त्या रफ फिगरमध्ये मी त्रिकोणाला नाव न देता मध्यगेच्या अंत्यबिंदूला नाव दिलेलं आहे, पण त्रिकोणालाही नाव देतो ट्रायंगल पी क्यू आर अँड रिस्पेक्टिवली पी सी क्यू ए अँड आर बी आर मेडियन ऑफ दिस ट्रायंगल। मग या मध्यबिंदूच्या संपात बिंदूचे निर्देशक काय असतील, ह्याचे निर्देशक काय असतील? तर याचे निर्देशक काढत असताना समजा ए आहे एक्स वन वाय वन, समजा बी आहे एक्स टू वाय टू अँड सी आहे एक्स थ्री वाय थ्री, तर हा सेंट्रॉइड आहे एक्स वाय। मग अशा वेळेला सेंट्रॉइड फॉर्म्युला मध्यबिंदूच्या संपात बिंदूचे निर्देशक आपण कसे काढणार आहोत? तर एक्स इज इक्वल टू एक्स वन प्लस एक्स टू प्लस एक्स थ्री डिवायडेड बाय थ्री अँड वाय इज इक्वल टू वाय वन प्लस वाय टू प्लस वाय थ्री डिवायडेड बाय थ्री। अशा पद्धतीनं आपण ही तीन सूत्रं वापरणार आहोत। साधारणतः मला वाटतं याच्यामध्ये एकूण 12 प्रश्न आहेत, 12 प्रश्नाचे साधारण परत एक 4-5 व्हिडिओ आपले तयार होतील, कारण आपण प्रत्येक प्रश्नाला हात घालून जाणार आहोत, त्यामुळं काळजीपूर्वक लक्षात घ्या। मित्रांनो, आपण व्हिडिओ क्रमांक 84, 85, 86 आणि 83 मध्ये 5.1 बघितला, 87 मध्ये आपण व्हिडिओला सुरुवात केलेली आहे, एक फॉर्म्युला बघतो आहे, तीन फॉर्म्युले टोटल आहे। चार व्हिडिओमध्ये म्हणजे 5.1 मध्ये फक्त आपण एकच फॉर्म्युला वापरला, दोन बिंदूमधील अंतर, डिस्टन्स बिटवीन टू पॉईंट्स, ते पण कसं? इन टू रूट एक्स टू मायनस एक्स वन ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वाय टू मायनस वाय वन ब्रॅकेट स्क्वेअर। आता हे सूत्र वापरून झाल्यानंतर परत आपण या तीन सूत्रांकडे आलोय, ज्या तीन सूत्रामध्ये दोन बिंदूंनी एखाद्या रेषाखंडाचं बिंदूनं जर विभाजन केलं, हं, अ सेगमेंट डिवायडेड बाय एनी पॉईंट, देन व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ दिस पॉईंट विच इज डिवायडेड टू पॉईंट। दोन बिंदू कोणत्या विभाजनात विभागले गेलेले आहेत? जे दोन तुकडे तयार झालेले आहेत ते एम अनुक्रमे दुसरा एन असणार आहे। मग तिथं आपण सूत्र काय बघितलं? रेषाखंडाच्या विभाजनाचं सूत्र काय बघितलं? पहिलं सूत्र बघा, एम एक्स टू अधिक एन एक्स वन डिवायडेड बाय एम प्लस एन, वाय इज इक्वल टू एम वाय टू प्लस एन वाय वन अपॉन एम प्लस एन। हे अनुक्रमे एक्स आणि वायच्या बिंदूचे निर्देशक आले। वी फाइंड आउट दिस युझिंग दिस फॉर्म्युला कोऑर्डिनेट पॉईंट ऑफ एक्स अँड वाय। सेकंड नंबर फॉर्म्युला आपण काय वापरला? मिड पॉईंट फॉर्म्युला, हां, रेषाखंडाच्या मध्यबिंदूचं सूत्र। काय आहे रेषाखंडाच्या मध्यबिंदूचं सूत्र? एक्स इज इक्वल टू एक्स वन प्लस एक्स टू डिवायडेड बाय टू अँड वाय इज इक्वल टू वाय वन प्लस वाय टू डिवायडेड बाय टू। आणि आता आपण सेंट्रॉइड फॉर्म्युला आपण बघितला, मध्यबिंदूच्या संपात बिंदूचं निर्देशक आपण बघितलं, मध्यबिंदूच्या संपात बिंदूचं निर्देशक हे आपण कसं शोधतो आहोत? तर एक्स इज इक्वल टू एक्स वन प्लस एक्स टू अधिक एक्स थ्री डिवायडेड बाय थ्री, वाय इज इक्वल टू वाय वन प्लस वाय टू प्लस वाय थ्री डिवायडेड बाय थ्री। अशा तीन सूत्रांचा वापर करून आपण 12 प्रश्न सोडवणार आहोत। बघूया आपण त्यातला प्रश्न पहिला या ठिकाणी घेणार आहोत। मित्रांनो, बघूया प्रश्न पहिला, प्रॅक्टिस सेट सराव संच 5.2।
काय सांगितलंय बघा, फाइंड द कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट पी इफ पी डिवाइड्स द लाइन सेगमेंट्स जॉइनिंग द पॉइंट्स ए मायनस 1.7 बी 4 मायनस 3 अँड इन द रेशियो 2:3. जर पी बिंदू हा ए वजा 1.7 बी 4-3 या जोडणाऱ्या रेषाखंडाचे 2:3 या गुणोत्तरात विभाजन करत असेल तर पी बिंदूचे निर्देशक काय. विद्यार्थी मित्रांनो, आकृती काढायची गरज नाही आहे, तरी पण मी नॉर्मली आकृती तुम्हाला समजावी म्हणून काढतो आणि डायरेक्ट त्या आकृतीला समजावून सांगतो. उदाहरणार्थ समजा इथे पी आहे, इथे ए आहे, इथे बी आहे. आपणाला पी बिंदूचं या बिंदूचं निर्देशक शोधायचे, म्हणजे एक्स कॉमा वाय आपणाला शोधायचं. समजा ए बिंदूचे निर्देशक अनुक्रमे x1 y1 आहे. काय आहे? x1 y1. म्हणजे ए बिंदूचे निर्देशक आपणाला दिलेले आहेत 1.7. काय दिलेले आहेत? 1.7. आणि बी बिंदूचे निर्देशक आपणाला काय दिलेले आहेत? 4-3. आणि गुणोत्तराचं विभाजन काय झालेलं आहे? तर हा एम आहे, हा एन आहे, म्हणजे 2:3. दॅट इज मीन बाय m(n) = 2:3. 2:3 या विभाजनात विभाजन झाले. आता इथंच आपण काय म्हणणार आहे? हा x1, हा y1. तर इथे हा x2 आणि हा y2. आणि आपण आत्ता बघितलेल्या सूत्राचा वापर करून काय विधान करणार आहे? पण त्याच्या आधी आपण या ठिकाणी म्हणूया, सपोज समजा x1 = -1, y1 = 7, x2 = 4 अँड y2 = -3. हे काही करायची बोर्डाच्या परीक्षेला गरज नाही, इथून सुरुवात केली तरी चालते. समजा लेट सपोज आणि या ठिकाणी म्हणा m(n) = 2:3 अँड पी निर्देशक काय आहे? x y. म्हणून मी आता या ठिकाणी काय म्हणणार आहे बघा, तर या ठिकाणी आपण असं लिखाण करणार आहे विभाजनाच्या सूत्रानुसार, बाय सेक्शन फॉर्म्युला. सेमीचे विद्यार्थी, बाय सेक्शन फॉर्म्युला. विभाजनाच्या सूत्रानुसार, आता विभाजनाचं सूत्र या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो काय तयार होत आहे? खूप सोपं प्रकरण आहे. साधारणतः बोर्डाच्या परीक्षेला 2-3 मार्कासाठी हे गणित हे उदाहरण येते. फक्त फॉर्म्युले काळजीपूर्वक लक्षात घ्या. फॉर्म्युले जर काळजीपूर्वक लक्षात घेतलं तर होऊन जाईल. 26 वर्षाच्या अनुभवामध्ये मला लक्षात तुम्हाला असं आणून द्यायचं आहे, या सूत्राशिवाय गणितं कुठली येत नाहीत. आणि गेल्या 5-6 वर्षे परीक्षेचं पद्धत अशी झालेली आहे, पुस्तकातली टोटल गणितं जर तुम्हाला येत असतील तर यू मे गेट आउट ऑफ 100. 100 पैकी तुम्हाला 100 गुण हे मिळालेच पाहिजेत, मिळतातच. बघा, बाय सेक्शन फॉर्म्युला विभाजनाच्या सूत्रानुसार असं लिखाण करायचं, ह्याला 1/2 गुण असतो. कोणतं सूत्र वापरताय हे परीक्षकाला कळलं पाहिजे, याला या ठिकाणी 1/2 गुण असतो. मग काय सूत्र? सूत्र लिहिल्यावर पुन्हा 1/2 गुण आहे. x = mx2 + nx1 / m + n. काय सूत्र वापरलं बघा आपण? mx2 + nx1 / m + n आहे अशा किमती ठेवूया. बघा = आता तुम्ही काय करा मित्रांनो, बरोबर या ठिकाणी या पद्धतीत लिहा. मी माझ्या ॲडजस्टमेंटनं या पद्धतीत लिहितो, तुम्ही एकाखाली एक लिहित राहा. बरोबर m म्हणजे या ठिकाणी आहे 2, x2 आहे 4
आधी एन, एन आहे आपलं तीन, काळजीपूर्वक किमती ठेवा, एक्स वन आपला आहे मायनस वन, काळजीपूर्वक चिन्ह बघा, एक चिन्ह चुकलं तर अख्खं गणित चुकतंय, डिवाइडेड बाय एम प्लस एन म्हणजे दोन अधिक तीन, टू प्लस थ्री, टू फोरचा एट बेचो आठ, अधिक या ठिकाणी गुणाकार जर केला तुम्ही तर तीन एक तीन वजा तीन येतोय, अधिक वजाचा गुणाकार वजा तीन येईल, आपण पाच आठातून तीन गेले मित्रांनो पाच राहतील, पाच भागिले पाच आणि उत्तर येईल एक, पाच भागिले पाच आणि उत्तर किती येईल एक। मी आडवं लिहिलेलं आहे, मला या ठिकाणी फळा छोटा पडतोय, आपली गणित उदाहरणं खूप मोठी आहेत, एका फळ्यात संपूर्ण फळ्यामध्ये एक गणित बसतंय, परंतु या ठिकाणी काही लिखाण करण्यासाठी माझा अर्थात फळा व्यापलेला आहे, त्यामुळे मी आडवं लिहितोय, कृपया आडवं लिहू नका, एकाखाली एक एकाखाली एक लिहा आणि दोन रेषेच्या मध्ये अक्षर काढण्याचा प्रयत्न करा, अक्षर खूप सुंदर येत आहे। काही गोष्टी लक्षात घ्या, अक्षर आपलं स्वच्छ सुंदर असेल तरी सुद्धा मार्कांवर बराचसा फरक पडत असतो। या ठिकाणी y ची किंमत काढण्यासाठी y इज इक्वल टू एम वाय टू प्लस एन वाय वन अपॉन एम प्लस एन, मी आडवं लिहितोय, तुम्ही इज इक्वल टू इज इक्वल टू इज इक्वल टू एक सारखं खाली खाली लिहूया, इज इक्वल टू बघा आता काळजीपूर्वक पुन्हा एम ची किंमत दोन, वाय टू आपला किती आहे बघा मायनस थ्री, प्लस पुन्हा एन किती आहे बघा एन आपला आहे तीन, इंटू ब्रॅकेट वाय वन काय आहे वाय वन, वाय वन आपला आहे सात, डिवाइडेड बाय टू अपॉन टू प्लस थ्री, यात काय फरक पडणार नाही। ओके चला बघूया, पुन्हा प्लस मायनसचं मल्टिप्लिकेशन आपलं मायनसच येणार आहे, टू थ्री जा मायनस सिक्स, प्लस थ्री सेवन जा ट्वेंटी वन, तीन सत्य एकवीस, अपॉन दोन अधिक तीन पाच येईल मित्रांनो, मायनस प्लसची आपणाला सबस्क्रिप्शन करावं लागणार आहे, सबट्रॅक्शन करावं लागणार आहे, वजाबाकी करावं लागणार आहे, एकवीसमधून आपले सहा जर घालवले तर एकवीस आपलं सहा गेले तर पंधरा राहतील, फिफ्टीन अपॉन फाईव्ह इज इक्वल टू थ्री, फाय वन जा फाय अँड फाय थ्री जा फिफ्टीन, इन दिस वे वाय इज इक्वल टू कसं आलं आपलं उत्तर तीन आलं। म्हणून या ठिकाणी आपण एका वाक्यात उत्तर लिहा, को ऑर्डिनेट ऑफ पॉइंट पी, कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट पी काय आलं एक कॉमा तीन, पॉइंट लिहिताना सुद्धा पहिली किंमत ही एक्सची लिहायची आणि दुसरी किंमत ही वायची लिहायची। ओके समजलं असेल, तुमच्या लक्षात आलं असेल मित्रांनो, अशीच आपणाला सगळी गणितं करायची आहे, अगदी सेम टू सेम दुसरा प्रश्न असाच आहे, फक्त दुसऱ्यामध्ये असे तीन प्रश्न तयार केले, हा एक प्रश्न आहे, दुसऱ्या प्रश्नामध्ये असे तीन प्रश्न तयार केले, त्यामुळं फारसं काही विशेष नाही, त्या तीनपैकी मी एक गणित या ठिकाणी घेतो, मला वाटतं तुम्हाला समजलं असेल, आणि राहिलेली प्रश्न दुसऱ्यातली जी गणित आहे ती तीन गणितातली दोन गणितं आहेत ती तुम्ही होमवर्कला करा, कारण काय होतं आहे समजा मी आहे तशी सुटणारी गणितंसुद्धा जर घेतली तर व्हिडिओची काय होईल लांबी जरा वाढते आणि तुम्हालाच कंटाळवाणी वाटेल बोर वाटेल, तुम्हाला पण छोटासा व्हिडिओ असेल तर छोट्याशा व्हिडिओमध्ये छोटीशी गणितं समजावून सांगितलं तर लक्षात येईल। ओके याचा स्क्रीनशॉट काढा आणि स्क्रीनशॉट काढून आहे असं गणित तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहा। विद्यार्थी मित्रांनो माझं हे मार्गदर्शन तुमच्या लक्षात येत असेल, फक्त एक तुम्हाला रिक्वेस्ट माझ्या अशी असणार आहे की नुसतं व्हिडिओ बघू नका, ॲज अ एंटरटेनमेंट पुस्तक पेन पेन्सिल घेऊन बघा बसा, म्हणजे काय होईल तुम्हाला हे लक्षात येईल। दुसरं पूर्णपणे मी गणित सांगत असताना समजावून सांगत असताना संपूर्णपणे बी कॉशियस राहा, सावधगिरीनं कॉन्सन्ट्रेशन तुम्ही व्हिडिओकडे बघा, एकाग्र चित्तेने व्हिडिओकडे बघा, म्हणजे ए टू झेड गणित तुम्हाला लक्षात येतील। जर तुम्ही
माझ्याबरोबर लिहित असाल तर गणित समजणार नाही. माझे ऑफलाईन मार्गदर्शन मी याच पद्धतीनं करतो. माझा कंपल्सरी पेन झाकलेला असतो, वहीमध्ये तिथं ठेवायचा आणि कंपल्सरी फळ्याकडं, ब्लॅकबोर्डकडं, चॉकबोर्डकडं बघायचं. बोर्डकडं बघून मी काय काय सांगतो, मी गणित कसं सोडवतो हे बघायचं आणि मग तुम्ही माझं गणित झाल्यावर तुम्ही सोडवायचं. त्याशिवाय गणित लक्षात येत नाही. बघूया प्रश्न दुसरा. सेम टू सेम आहे, अजिबात फरक नाही. काय सांगितलं आहे प्रश्न दुसरा? खालील प्रत्येक उदाहरणात रेख पी क्यू. मगाशी ए बी होता, आता काय सांगितले? रेख पी क्यू. काय सांगितले? रेख पी क्यू चे ए एस टू बी या गुणोत्तरात विभाजन करणाऱ्या ए चा निर्देशक काढा, ए बिंदूचे निर्देशक काढा. मगाशी पी बिंदूचं होतं आणि आता काय सांगितलंय? ए बिंदूचे निर्देशक काढा. म्हणजे फारसा काय असा फरक नाही आहे, गणित तेच आहे आणि मी तुम्हाला दाखवतो सुद्धा. आता याच्यामध्ये तीन गणितं दिली आहेत, प्रश्न पहिल्यासारखेच आहेत, तरी पण मी यातलं पहिलं तरी गणित घेतो आणि परत आपण दुसरं गणित बघूया. मला वाटतं मी आता आकृती काढत नाही आहे, मी आता डायरेक्टर पहिल्या गणितात जातो किंवा समजावून सांगतोच. हां, क्वेश्चन नंबर टू त्यातलं पहिलं गणित आहे. समजा ही अशी रेख आहे, सेगमेंट आहे पी क्यू. या ठिकाणी मी आता डायरेक्ट लिहितो वजा तीन सात, वजा तीन सात पी बिंदूचे निर्देशक आहे, क्यूचे निर्देशक आहे एक वजा चार, आणि ए एस टू बी या ठिकाणी तुमचा ए बिंदू दिला आहे, हे अंतर दोन आहे, हे एक आहे. म्हणजेच ए एस टू बी आपणाला या ठिकाणी टू एस टू वन असं दिलेलं आहे. मित्रांनो, आता आपणाला अगदी सेम टू सेम, आत्ता आपण जसं गणित सोडवलं अगदी तसंच गणित सोडवणार आहे. हं, आता या ठिकाणी काय म्हणा, सेमीवाल्याने लेट म्हणा किंवा सपोज म्हणलं तरी चालेल. हं, आकृती परीक्षेत काढायची गरज नाही. तुम्हाला समजावं म्हणून मी ती रेख काढून दाखवले, सेगमेंट काढलेले आहे, तरी पण काढले तरी चालते, नाही असं नाही. आता इथून सुरुवात करा. सपोज सपोज पी बिंदूच्या निर्देशकावरून लिहा, एक्स वन इज इक्वल टू मायनस थ्री, वाय वन इज इक्वल टू सेवन, एक्स टू इज इक्वल टू वन अँड वाय टू इज इक्वल टू फोर. या ठिकाणी हे पण लिहा त्याच्या पुढं, ए एस टू बी इज इक्वल टू टू एस टू वन. आता आपणाला ए या बिंदूचे निर्देशक काढायचं आहे. वी फाइंड आउट कोऑर्डिनेट पॉइंट ऑफ ए विच आर एक्स अँड वाय. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ एक्स अँड वाय? वी फाइंड आउट द युजिंग फॉर्म्युला ऑफ सेक्शन फॉर्म्युला. मग रेषाखंडाच्या विभाजनाच्या गुणधर्मानुसार, रेषाखंडाच्या विभाजनाच्या गुणधर्मानुसार, आता रेषाखंडाच्या विभाजनाचा सेमीन काय लिहायचं? बाय युझिंग सेक्शन फॉर्म्युला. सेम टू सेम. हं, मी काय करणार आहे? एक्स बरोबर यम एक्स टू प्लस यन एक्स वन डिवायडेड बाय यम प्लस यन इज इक्वल टू, किमती ठेवतो यम. व्हॉट इज यम? हिअर इज, आता इथं तुम्ही चुकून ए एक्स टू म्हणा, नका म्हणू. हां, यम आणि हे अनुक्रमे यन घ्यायचं. हां, यम यम इज इक्वल टू इथं लिहून टाका वाटल्यास. सपोजच्या पुढे इथं कॉमा द्या. हां, तुम्ही खाली लिहा, मी वरती लिहितो. यम इज इक्वल टू टू अँड यन इज इक्वल टू वन. बघा यम किती आहे? दोन. इन टू एक्स टू किती आहे? वन. चिन्ह काळजीपूर्वक बघा, शांतपणाने किमती ठेवल्या तर अजिबात चुकत नाही. यन यन किती आहे? एक. इन टू एक्स वन मायनस थ्री डिवाइडेड बाय दोन अधिक एक इज इक्वल टू बे एक बे अधिक वजा, यांचा गुणाकार वजा तीन येईल आणि पुन्हा वजा तीन अधिक एक वजाच येईल, म्हणून इथं वजा तीन येईल छेद तीन बरोबर
दोनामधून तीन जात नाहीत मित्रांनो, तुम्ही दहावीला आहात तरी पण मी ए टू झेड पाचव्या सहाव्या इयत्तेतलं हे सांगतोय, तरी पण तुम्ही लक्षात घ्या, समजून घ्या। अधिक वजांची वजाबाकी, वजाबाकी होत असताना मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची असते, लहानातून मोठी होत नसेल तर उत्तर आपलं निगेटिव्ह येतं, ऋणमध्ये येतं। दोनातून तीन गेले अर्थात वजा एक छेद तीन अपॉन थ्री, म्हणजे एक्सची किंमत काय आली, वजा एक छेद तीन। परत एकदा, मी आडवं सोडवलंय, तुम्ही आडवं सोडवायचं नाही, उभं सोडवायचं। आता मी काय करतो, वायचा निर्देशांक उभ्या पद्धतीत काढतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल। अजिबात म्हणजे तिकडे किती जागा राहते हे बघायचं नाही। आपण बोर्डाला सुमारे 550 रुपये परीक्षेचे दिलेले आहेत, फीस दिलेली आहे। तुम्हाला आन्सरशीट 20 पानाची आल्यानंतर जी काही तुम्हाला लागणारी सप्लिमेंटरी आहे ती सुद्धा बोर्ड देत असते, त्यामुळं पानांना हायगाई करू नका। सुटसुटी छान सुंदर बनेल ह्या प्रत्येक प्रश्न नवीन पानावर सुरुवात करा, जेणेकरून परीक्षकाला गुण देताना त्रास होणार नाही आणि शक्यतो सलग प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा। म्हणजे तपासताना परीक्षकाला जर त्रास नाही झाला तरी आपली बेरीज न चुकणं वगैरे हा पण प्रकार होत असतो, मुळात चुकत नसतं। हं, आपला बघायचा, वाय इज इक्वल टू एम वाय टू प्लस एन वाय वन अपॉन एम प्लस एन। हं, ओके, पुढं आता पुढचं काय आपलं बघा, पायरी कशी लिखाण करायची। आता इज इक्वल टू बरोबर चिन्हाखाली बरोबर चिन्ह द्या, इज इक्वल टू एम, एम किती आहे 2, इन टू वाय टू किती आहे बघा -4, प्लस एन किती आहे बघा एन, एन 1 आहे, वाय वन किती आहे बघा 7, डिवाइडेड बाय एम प्लस 1 2 अधिक 1 बरोबर 2 4 8 -8 प्लस 7 अपॉन 3 इज इक्वल टू, दिसत नसेल तर इकडे लिहितो, वजा आठ अधिक 7 अधिक वजांची वजा बाकी मित्रांनो, -1 छेद 3 म्हणजेच कोऑर्डिनेट पॉइंट ऑफ ए इज -3 -1/3 कॉमा -1/3। मराठी मीडियमला काय लिहायचं उत्तर, म्हणून ए बिंदूचे निर्देशक -1/3 कॉमा -1/3। ओके, समजलं असेल, सोपं आहे, अवघड काही नाही आहे। आणि अशीच राहिलेली दोन गणित आहेत, जर वाटत असेल तर आपण अर्थात घेऊया एखादं अजून गणित, थोडंसं फास्ट घेऊया। मी दुसरं गणित घेतो, तुम्ही तिसरं अर्थात होमवर्कला करा मित्रांनो। हं, बघा काय आहे, फास्ट जातो, अगदी सेम टू सेम असंच असणार आहे। याचा स्क्रीनशॉट काढला नसला तर काय करा, थोडंसं व्हिडिओ पॉज करा आणि व्हिडिओ पॉज करून उत्तर द्या। चला, काय सांगितले बघा, तर पी क्यू एक्स, हां यात काय फरक नाही आहे। मी दुसरं घेतो, हां बघा दुसरं काय आहे, -2 -5 क्यू काय आहे 4 3 क्यू काय आहे 4 3 आणि आपणाला या ठिकाणी ए एस टू बी किती दिलंय 3 4 म्हणजे 3 2 4 दॅट इज मीन एम इज इक्वल टू 3 अँड एन इज इक्वल टू 4। मग सेमीनं काय लिहायचं परत, सपोज मराठी मीडियमनं समजा, ओके, सपोज x1 = -2 y1 = -5 x2 = 4 and y2 = 3 m = 3 and n = 4। थोडंसं फास्ट घेतलंय, समजून घ्या।
लक्षात येतेच काही अवघड नाही आहे गणित. बघा नेहमीप्रमाणे रेषाखंडाच्या विभाजनाच्या गुणधर्मानुसार सेमीनं लिहायचं बाय सेक्शन फॉर्म्युला. काय लिहायचं? बाय सेक्शन फॉर्म्युला. बाय सेक्शन फॉर्म्युला या पद्धतीत लिहिल्यानंतर सूत्र लिहा, एक्स इज इक्वल टू एम एक्स टू प्लस एन एक्स वन अपॉन एम प्लस एन. व्हॉट इज एम? एम इज थ्री इंटू एक्स टू, एक्स टू फोर प्लस एन फोर एक्स वन. काळजीपूर्वक बघा, शोधून लिहायच्या किमती मायनस टू अपॉन थ्री प्लस फोर इज इक्वल टू तीन चौक बारा, थ्री फोरजा ट्वेल्व, मायनस प्लसचा प्रॉडक्ट येणार मायनस चार गुणी आठ अपॉन सेवन इज इक्वल टू फोर अपॉन सेवन. काय आलं उत्तर? फोर अपॉन सेवन. हां दिसते का बघा, सेवन फोर अपॉन सेवन. ओके असंच आता आपण वायची पण किंमत लागलीच काढून घेऊया. वायसाठी काय येणार आहे? y इज इक्वल टू एम वाय टू प्लस एन वाय वन अपॉन एम प्लस एन इज इक्वल टू एम. एम किती आहे बघा? तीन. वाय टू किती आहे बघा? आपलं वाय टू तीनच आहे. अधिक एन आपलं आहे चार. वाय वन किती आहे बघा? वाय वन मायनस फाईव्ह. मायनस फाईव्ह डिवाइडेड बाय एम प्लस एन इज इक्वल टू थ्री थ्री झा नाईन प्लस मायनस प्रोडक्ट येईल मायनस फोर फाय झा ट्वेंटी अपॉन सेवन इज इक्वल टू नऊ मधून वीस गेले किती राहतात बघा? अकरा. अकरा छेद सात किती येते बघा? अकरा छेद सात म्हणजे आपला वजा वजा अकरा छेद सात. म्हणजे या ठिकाणी तुम्ही एका वाक्यात उत्तर लिहायचं. म्हणून ए बिंदूचे निर्देशक चार कंसामध्ये चार छेद सात आणि वजा अकरा छेद सात. विद्यार्थी मित्रांनो, माझं हे मार्गदर्शन तुमच्या लक्षात येत असेल, समजत असेल, माझा हा व्हिडिओ, माझं हे मार्गदर्शन तुम्हाला जर समजत असेल तर मित्रांनो माझा हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनल सबस्क्राईब करा, त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा, हा व्हिडिओ इतर सर्व ठिकाणी शेअर करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत कसा पोहोचेल हे बघा. आपण आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. पुढील प्रश्नासह पुढील व्हिडिओ क्रमांक 88 मध्ये आपण परत भेटू. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.